31 मार्च 1990 साली तत्कालीन पंतप्रधान दिवंगत व्ही पी सिंग यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता। यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये आनंदाचं वातावरण होतं। या अनुषंगाने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं येवला शहरातील विंचूर चौपदीवर भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सामूहिक धम्मवंदना घेण्यात आली। यावेळी विधाता आहिरे यांनी भीमगीत सादर केलं। त्यानंतर कार्यकर्त्यांनी मिठाईचं वाटप करून हा आनंदोत्सव साजरा केला। बाबासाहेबांनी खूप अलापेक्षा सहन केलेले आहेत आणि त्यामधून बाबासाहेबांना खूप काही अशा पदव्या बहाल झालेल्या आहेत, म्हणून मला म्हणावंसं वाटतं की वर्गा बाहेर बसवून जाला, अरे वर्गा बाहेर बसवून जाला, अरे हिनवला थट्टाने वर्गा बाहेर बसवून जाला, जेव्हा हिनवला थट्टाने पण सार जग हे झुकवून दावल सुभेदाराच्या पट्ट्याने, सार जग हे झुकवून दावल सुभेदाराच्या पट्ट्याने। तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली। आज दिवशी म्हणजेच 31 मार्च 1930 रोजी या आपल्या भारत देशातल्या सरकारने तत्कालीन असणारे पंतप्रधान नांदे व्ही पी सिंग सरकारने बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचा बहुमान म्हणजे भारतरत्न पदवी देऊन सन्मानित केलं। आजचा दिवस म्हणजे प्रत्येक आंबेडकरी अनुयायासाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला भारतीय संविधान दिला, बाबासाहेब आंबेडकरांची ओळख ही जगात होती आणि तेच तत्कालीन पंतप्रधानांनी हेरलं आणि सर्वांचा असा बहुमान मरणोत्तर बाबासाहेबांनी त्यांनी बहाल केला आणि म्हणून आम्ही देखील ह्या येवल्यातल्या ऐतिहासिक भूमीमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून भीमस्तुती घेऊन मिठाई वाटप करून आम्ही आज आनंद उत्सव साजरा करत आहोत। या प्रसंगी ज्येष्ठ नेते वसंतराव घोडेकर यांच्या हस्ते महामानवाला अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी विजय घोडेराव, वसंत घोडेराव, विजय पगारे, गणेश जाधव, विनोद त्रिभुवन, समाधान गुंजाळ, साईनाथ गुंजाळ, महेंद्र खळे, अतुल घोडेराव, वीरेश सोनवणे, गोरख गुडगे, गोकुळ चव्हाण, नागेश जगताप, राहुल सोनवणे, सुनील आहिरे, संतोष गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। एवल्याहून संतोष बाटाव, दिशानुज।